आहे आणि मी बोलवल्यानंतर तुम्ही एका क्षणाचाही विलंब न करता नेहमीच आलेला आहात, आजही आलेला आहात आणि मला विश्वास आहे की भविष्यात सुद्धा तुम्ही मातोश्रीने बोलवल्यानंतर प्रेमाने येत राहणार आहात। असो, मी मुद्दा म्हणून आज तुम्हाला एवढ्यासाठी बोलवलं की दोन तीन मुद्दे आहेत, विश्वास आहे। एक तर एक दोन दिवसावरती आषाढी एकादशी आलेली आहे, लाखो भाविक लाखो वारकरी तल्लीन होऊन विठू माऊलीचा गजर करत 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 पंढरीला पोचणार आहेत, पोचत आहेत। काही जण आषाढीच्या दिवशी आपल्या विठोबाचं दर्शन घेणार आहेत, माऊलीचं दर्शन घेणार आहेत, काही जण आज उद्यामध्येच माऊलीचं दर्शन घ्यायला जाणार आहेत। मी मात्र, मला कारण वारकऱ्यांचे निरोप आले की साहेब आपणही या, पण तर माझ्या मनामध्ये हृदयामध्ये विठू माऊली नेहमीच असते आहे, मी येणार नक्की, पण ते या सगळ्या गदारोळात येणार नाहीये। मी नंतर मात्र पंढरपूरला जाईन, विठू माऊलीचं दर्शन घेईन। तूर्त या सगळ्या गदारोळाच्या आधी काही दोन तीन मुद्दे मला स्पष्ट करायचे आहेत। एक तर आज जरा मी थोडं सकाळच्या वेळेला शांत राहिलो, तुम्ही बघितलं असाल की तशी मातोश्रीच्या बाहेर मी कोणाला आज बोलवलं नाही, कारण काल रात्रीपर्यंत गेले 8-10-15 दिवस अव्यवहारपणे गर्दीची रीग आणि सैनिकांचे सामान्य जनतेचे लोंडेच्या लोंडे येत आहेत, त्यांच्याशी मी सर्वांशी बोलतोय आणि ते बोलता बोलता साहजिकच आहे की सगळेच जण सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत, भावना दाटून आलेल्या आहेत। शिवसेना प्रमुखांचं एक वाक्य नेहमी लक्षात ठेवण्यासारखं असतं की त्यांनी मागे एकदा बोलले होते की त्यांना कोणीतरी विचारलं तुम्हाला काय वाईट वाटतं की नाही वाटत, ते म्हणाले की माशाच्या डोळ्यातले अश्रू कधी कोणाला दिसत नसतात। भावना मलाही आहेत, वाईट मलाही वाटलेलं आहे, त्याबद्दल मी बोललेलो आहे, आजही बोलेन उद्याही बोलेन, पण हे बोलेन असं जर बोलत राहिलो तर मी बरोबर करत नाहीये। जे मुळामध्ये दडपण येणे हे सांगणं माझं काम आहे आणि ते करताना थोडस काही वेळेला एक थोडस एक किंचित म्हणजे कोणीतरी म्हणाल की तुम्हाला सुद्धा या विषयामध्ये गंमत कशी सुचते, गंमत सुचण्याचा प्रश्न नाही, की वातावरण हलकं करण्याचा हा विषय असतो। जसं मी आता आपले बोलायला सुरुवात करण्याच्या आधी माझ्या तोंडावरती मास्क होता, गेल्या आठवड्यापर्यंत म्हणजे एक 2-4 दिवसापूर्वीपर्यंत मी कोविड पॉझिटिव्ह होतो। 2 दिवसापूर्वी डॉक्टर चेक करायला आले, मला म्हणाले सगळं साहेब तुमचं आता ओके आहे, पण तुम्हाला पोस्ट कोविड काय त्रास झाला का? म्हटलं मला जो त्रास झाला तो कदाचित कोणाला झाला नसेल, कारण पोस्ट कोविड झाल्यानंतरच ह्या सगळ्या घडामोडी झाल्या। हे एक वेगळं लक्षण म्हटलं तुमच्या वैद्यकीय याच्यात लिहून ठेवायचं तर ठेवा, की ज्याला कोविड झालं त्यालाच त्रास होतो ह्याच्यातला भाग नाही, पण त्याची जे सही असतं त्यांना पण काय होतं, डोक्याला काय त्यांच्या विक्षिप्तपणा येतो, हा एक भाग झाला। एक चर्चा चाललेली आहे ती म्हणजे शिवसेनेच्या चिन्हाबद्दल, मला त्याबद्दल तुम्हाला मुद्दा म्हणून मी बोलवलं, धनुष्यबाण। मी माझ्या सैनिकांना बोलताना हेच सांगितलं की कायद्याच्या दृष्टीने बघितलं आणि कायद्यामध्ये जे काही नमूद केलेलं आहे घटनेमध्ये आहे त्यानुसार धनुष्यबाण शिवसेनेपासून कोणी हिरावून घेऊ शकत नाही, अजिबात नाही, त्याच्यामुळे ती चिंता सोडा। पण चिन्ह म्हटल्यानंतर मी त्यांना हेच सांगितलं की मतदान पत्रिकेवरचं चिन्ह हे महत्वाचं असतं, जे आपलं धनुष्यबाण आहे जे कोणी घेऊ शकत नाही, पण नुसतं धनुष्यबाणावरतीच लोक नाही विचार करत तर धनुष्यबाण हाती घेतलेल्या माणसाची सुद्धा चिन्ह बघतात की अरे याची चिन्ह काही बरोबर नाही येतं, याची लक्षणं काही बरोबर नाही येतं, आणि हा शिवसेनेचा उमेदवार आहे तरी सुद्धा लोक विचार करूनच आपलं मतदान करत असतात। तर ते मी त्यांना सांगितलं, त्याच्यानंतर एकूण मागच्या काळामध्ये काय काय झालं होतं हे त्यांना सांगितलं, याचा अर्थ असा नाही होत की नवीन चिन्हाचा विचार करा वगैरे, अजिबात नाही, कारण ते करण्याची गरजच नाहीये। हे मी मुद्दा म्हणून तुम्हाला सर्वांना एकत्र बोलून ठामपणे सांगतोय की शिवसेनेपासून धनुष्यबाण कोणीही वेगळा करू शकत नाही, हे घटनात्मक किंवा कायदेशीर जे अभ्यासक आहेत त्यांच्याशी बोलून मी आपल्याला सांगतोय, उगाच माझ्या मनातलं बरं वाटावं म्हणून बोलत नाहीये। दुसरं जे काय फोटो सगळे येत आहेत की एवढे नगरसेवक गेले तेवढे नगरसेवक गेले, मुळामध्ये आता सगळ्या महापालिका या आता अस्तित्वात नाहीये, त्याच्यामुळे हे म्हटलं तर त्यांचे व्यक्तिगत कार्यकर्ते असू शकतात की त्यांच्याच आग्रहामुळे मी माझ्या निष्ठावान सैनिकांना बाजूला ठेवून यांच्या शिफारशीमुळे त्यांना उमेदवारी दिली होती, अशी जी काही त्यांची लोक असतील ती गेली असतील। मला आज देखील एका गोष्टीचा अभिमान आहे की साधी साधी लोक येत आहेत,
अगदी काल परवाकडे आपण बघितलं असाल की शिवसेना भवनमध्ये राज्यातल्या सर्व महिला जिल्हाप्रमुख आल्या होत्या आणि त्या सुद्धा कशा वाघिणीसारख्या बोलत होत्या, पण त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू होते। साधे सुद्धा शिवसैनिक येत आहेत, त्यांच्या रोजीरोटीचा हा प्रश्न आहेच, ज्यांचं तळहातावरती पोट आहे, म्हणजे ज्यांच्याकडे साध्या म्हणजे उत्पन्नाचं काही साधनही नाहीये, अशी साधी लोक ही येत आहेत, रडतायत। एका गोष्टीचा नक्कीच अभिमान होता आणि आहे, तो म्हणजे शिवसेनेने आजपर्यंत कोणाची पार्श्वभूमी राजकीय आहे काय याचा विचार न करता साध्या साध्या माणसांना मोठं केलं। अगदी साधी, मग त्याचा मला काही उल्लेख करण्याची गरज नाहीये, साधी माणसं ती मोठी केली आणि तोच आमचा एक अभिमानाचा विषय आहेच। मी होता म्हणणार नाही, कारण आज सुद्धा ज्यांना या साध्या लोकांच्या मेहनतीने मोठेपण मिळालं, ही लोक मोठी झाली, ती मोठी झालेली माणसं गेली, पण ज्यांनी मोठं केलं ती मोठ्या मनाची आणि मोठ्या हिमतीची साधी माणसं ही आज देखील शिवसेनेसोबत आहेत, आणि ही जोपर्यंत शिवसेनेत आहेत तोपर्यंत शिवसेनेच्या भवितव्याला काहीही कोणीही धोका पोहोचू शकत नाही। मग मुद्दा काय येतो की शिवसेना कोणाची, शिवसेना ही आहे ती आहेच, ती कोणी असं शिवसेना म्हणजे एखादी काही गोष्ट नाहीये की घेऊन पळत सुटला, कोणी चोरून नेऊ शकेल अशी शिवसेना नाहीये। एक जो फरक आहे की विधिमंडळ पक्ष आणि मी म्हणेन थोडक्यात बोलीभाषेत रस्त्यावरचा पक्ष, शेवटी रस्त्यावरचा पक्ष हा जनतेच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावरती उतरत असतो, जनता त्याला आशीर्वाद देत असते आणि मग त्या पक्षाच्या माध्यमातून हे लोकप्रतिनिधी महापालिका, पालिका, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, विधिमंडळ म्हणजे विधानसभा किंवा लोकसभेत जात असतात। धरून चाला की कधी काळी आमचा देखील एकच आमदार होता, अगदी वामनराव होते, छगनराव होते, असे एक एक होते, तेच जर का गेले असते पक्ष सोडून, ते नंतर गेले भाग वेगळा, पण एक कोणाचा आमदार आहे तो पक्ष सोडून गेला म्हणजे पक्ष संपला का? नाही संपू शकत, कारण एक आमदार असो, 50 असो, 100 असो, हे सगळेच्या सगळे जरी गेले तरी पक्ष हा अस्तित्वात असतो। आमदार जाऊ शकतात, पक्ष जाऊ शकत नाही, हा एक लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय। त्या संभ्रमातून तमाम नागरिकांना, जनतेला आणि शिवसैनिकांना हेच सांगतोय की तुम्ही अजिबात त्यांच्या भ्रमाच्या भोपळ्यात अडकू नका। विधिमंडळ पक्ष हा वेगळा असतो आणि रजिस्टर्ड पार्टी ही वेगळी असते, त्याच्यामध्ये असंख्य मतदार आले, नागरिक आले, सदस्य आले, खूप सगळ्या काही काही गोष्टी आले, पदाधिकारी आले, आणि त्या पदाधिकाऱ्यांना हे असेच उचलून कोणी घेऊन जाऊ शकत नाही। सगळ्यांनाच काही पैशाची आमिषे किंवा दमदाट्या करून तुम्ही नेऊ शकत नाही। आणि म्हणून मी पुन्हा एकदा सांगतो की धनुष्यबाण याच्याबद्दल कोणताही संभ्रम कोणीही मनात ठेवू नका, धनुष्यबाण हा शिवसेनेचा आणि शिवसेनेकडेच राहील, हे काही घटना तज्ञांशी बोलूनच मी आपल्याशी बोलतो आहे। शिवसेना हा पक्ष विधिमंडळात आज सुद्धा मला त्यांचं कौतुक करायचं, जे 15-16 आमदार जे माझ्यासोबत राहिले त्यांचं मला कौतुक करायचं, जाहीर कौतुक करायचंय। त्याच्यामध्ये कैलाश पाटील आहेत, नितीन आहेत, बाकीचे तर आहेतच, की त्यांना सुद्धा दडपण आमिष ही दाखवण्यात आली, धमक्या पण देण्यात आल्या, हे सगळं टीव्हीवरती आलेलं आहे, तरी देखील काय वाटेल ते हो आम्ही नाही हटणार, आणि काय वाटेल ते हो याचाच अर्थ अशा जिगरीची माणसं जिथे असतात तिकडे विजय हा नक्की असतो। याचं कारण अजूनही आपल्या देशामध्ये असत्यमेव जयते हे वाक्य नाहीये, सत्यमेव जयते हेच वाक्य आहे, सत्यमेव जयते। आणि माझा न्यायदेवतेवरती विश्वास आहे, न्याय मंदिरावरती विश्वास आहे। येत्या 12 तारखेला जो काही निकाल लागेल किंवा जी काही सुनावणी सुरू होईल, ही सुनावणी, हा निकाल केवळ शिवसेनेच्या भवितव्याचा नसणार आहे। शिवसेनेचं काय होईल, ते शिवसैनिक मजबूत आहेत, शिवसेनेचं काही वाकडं होऊ न देण्याची ताकद ही आज सुद्धा त्यांच्या मनगटामध्ये आहे। मात्र उद्याचं जो काही, उद्याची जी काही केस आहे ती देशामध्ये लोकशाहीचं अस्तित्व, लोकशाहीचं भविष्य किती काळ टिकणार आहे, आपली लोकशाही किती मजबूत राहणार आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेली आपली राज्य घटना जी आहे त्या घटनेनुसार या देशातला कारभार यापुढे होणार आहे की नाही हे ठरवणारा आणि देशाच्याच एकूण पुढच्या वाटचालीला दिशा दाखवणारा असा हा निकाल असणार आहे। माझा तर न्यायदेवतेवरती विश्वास आहेच, जे काही घटनेप्रमाणे असेल, जे काही न्याय असेल ते तिकडे त्याचा तो निकाल लागेल। पण परत एकदा सांगतो की हा जो काही निकाल किंवा ही जी काही केस आहे हे संपूर्ण देशाचं लक्ष आहे आणि जगाचं लक्ष कदाचित त्याच्यासाठी असेल की आपला देश हा मला वाटतं पहिल्या 2-3 नंबरचा देश आहे ज्याच्यामध्ये, सगळ्यात मोठा देश आहे ज्याच्यामध्ये लोकशाही आहे,
लोकशाही आहे. तर या देशात लोकशाहीचं भविष्य किती राहिलेलं आहे शिल्लक, लोकशाहीची ताकद किती शिल्लक राहिलेली आहे, आणि लोकशाहीचे चार स्तंभ आपापली जी काही कर्तव्य आहेत ती व्यवस्थित कोणत्याही दडपणाला बळी न पडता पार पाडतायत की नाही हे संपूर्ण जग बघतंय. म्हणून मला त्या निकालाची काही चिंता नाहीये. घटनेनुसार जे काय व्हायचं असेल, कायद्यानुसार जे काय व्हायचं असेल ते होणार आहे. आता राहता राहिला मुद्दा हाच आहे की आज सुद्धा अनेक जण म्हणजे इतके दिवस जे गप्प होते ते तिकडे जाऊन बोलायला लागलेले आहेत. आणि मातोश्रीने जर का आम्हाला सन्मानाने बोलवलं आणि जर का भाजपशी बोलणी केली तर आम्ही यायला तयार होत. मी याही पूर्वी आपल्याच माध्यमातून त्यांना आवाहन केलं होतं की तुम्ही सुरतेला जाऊन बोलण्यापेक्षा मला सुरत दाखवून इकडेच बोलला असतात फेस टू फेस तर अधिक बरं झालं असतं. मग ते पर्यटन करण्याची काही गरज नव्हती. विशेष म्हणजे या लोकांना आज देखील मातोश्रीबद्दल प्रेम आहे, उद्धव ठाकरेंबद्दल प्रेम आहे, आदित्यबद्दल प्रेम आहे. त्याच्याबद्दल मी त्यांचे जाहीर आभार मानतो आहे, धन्यवाद देतो आहे की आज देखील तिकडे गेल्यानंतरही तुम्हाला आमच्याबद्दल प्रेम वाटतंय. खरंच धन्य झालो. पण हे प्रेम जे तुम्ही आता दाखवते आहे तेच प्रेम गेले 2.5 वर्ष जी लोक जो पक्ष याच घराला याच घराण्याला मला माझ्या कुटुंबियांवरती अश्लाघ्य आणि विकृत भाषेमध्ये जी टीका करत होती तेव्हा कोणाचीही दातखिळी उचकटली नव्हती. यांच्यापैकी एक जण सुद्धा त्याला विरोध होईल असं बोलला नव्हता. मग ज्यांनी ही सगळी विकृत भाषा अडीअडचणी निर्माण कशा करता येतील किंवा ही आम्हाला कुटुंबियांना आजपर्यंत ज्यांनी कोणाची बोलण्याची हिंमत नव्हती अशा अत्यंत विकृत, कारण विकृतपेक्षा आणखीन वाईट शब्द मला तरी काही आठवत नाहीये. विकृतपेक्षा आणखीन काही वाईट शब्द असेल तो मला काय आता आठवत नाहीये. पण ज्यांनी टीका केली त्यांच्या मांडीला मांडी लावून तुम्ही बसता आहात, त्यांच्या गाठी भेटी घेत आहात, त्यांना मिठ्या मारता आहात. मग हे प्रेम तुमचं खरं आहे का तकलदू आहे? कारण ज्यांनी ठाकरे कुटुंबियांचा अपमान केला, ठाकरे कुटुंबियांना अत्यंत हिडकस भाषेमध्ये म्हणजे माझ्या मुलांना तर आयुष्यातून उठवण्यापर्यंत यांचे प्रयत्न चालले होते, अशा लोकांच्या सोबत तुम्ही मांडीला मांडी लावून बसता आहात. ज्यांनी टीका केली त्यांच्याकडनं स्वागत स्वीकारता आहात. तर हे प्रेम खरं का खोटं हे सुद्धा जनतेला आता कळू द्या, हे सुद्धा कळू द्या. बाकी अनेक प्रश्न आहेत, त्या प्रश्नाची आता मी काही उत्तरं तूर्त देणार नाहीये, कारण ती उत्तरं जनतेच्या मनामध्ये आहेत. जनता, मी मागे सुद्धा म्हटलं होतं की हा शिवरायाचा महाराष्ट्र आहे, हा डोळे नसलेला दृष्टीहीन धृतराष्ट्र नाही. त्याच्यामुळे पुढे काय होणार अनेक प्रश्न आहेत, पण एकाच प्रश्नाचं उत्तर हे जनता अपेक्षा त्यांच्याकडनं करते ते त्यांनी खरं द्यावं की एवढं सगळं देऊन साधी साधी माणसं यांना साध्या माणसांनी शिवसेनेनी एवढं मोठे पद दिल्यानंतर सुद्धा असे का वागलात याचं उत्तर आज तरी मला न वाटत ना जनतेकडे ना त्यांच्याकडे. ठीक आहे, हे सगळे मुद्दे आहेत. त्याच्याबद्दल येत्या काही दिवसांमध्ये मी माझ्या नेत्यांशी आणि माझ्या खासदारांशी चर्चा करून जो काही निर्णय घ्यायचा तो घेईन. पण परत एकदा मला आपल्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला मनापासून धन्यवाद द्यायचे आहेत, कारण अनेकांची ज्यांची ओळख पडत नाही अशी लोक फोन करतायत, मेसेज पाठवतायत, मेसेज माझ्यापर्यंत पोहोचावेत असे त्यांच्या ओळखीच्या लोकांशी बोलतायत, आणि ही सगळी लोक हडहडत आहेत. त्यांना जे काय घडलं हे मान्य नाहीये. आणि म्हणून मी पुन्हा एकदा सांगतो की हे असे खेळ करत बसण्यापेक्षा परत एकदा विधानसभेची निवडणूक घ्या. जर आम्ही चुकलो असू तर लोक, परत सांगतो हे मी मागे बोललोय, जर आम्ही चुकलो असू भारतीय जनता पक्षाने तेव्हा घात केला म्हणून आम्ही महाविकास आघाडीला जन्म दिला. आज जे काही त्यांनी घडवलेलं आहे हे 2.5 वर्षापूर्वी जर केलं असतं तर ते सन्मानाने झालं असतं. आणि जे काही खर्चाचे आकडे येत आहेत 1000 कोटी 2000 कोटी मला नव्हे 3000 कोटी हे फुकटात झालं असतं. म्हणजे जी गोष्ट सन्मानाने झाली असती ती घातपाताने का केली, आणि जी गोष्ट दिलदारपणाने झाली असती ती एवढा खर्च करून त्रास घेऊन का केली हा एक विषय आहे. तरी देखील मला असं वाटतं विधानसभेच्या निवडणुका व्हायला पाहिजेत. आम्ही जर का चूक केली असेल तर जनतेचा निर्णय आम्हाला शिरसावज्ञ आहे, आम्ही घरी बसू. आणि ते जर चुकले असतील तर जनता त्यांच्याबाबत जो काही निर्णय घेईल तो आम्हाला मान्य आहे. सगळ्यांना परत एकदा धन्यवाद देतो. आणि तूर्त काही दिवस मी प्रश्नोत्तरं करण्यापेक्षा थोडंसं माझं मनातल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या बोलत जाईल, कारण मला कुठेही वादविवाद होऊ द्यायचा नाहीये. माझ्याकडनं मी शांतपणाने चाललेलो आहे. परत एकदा सांगतो सन्मानाने बोलवावं तर यापूर्वी सुद्धा मी आवाहन केलेलं आहे आणि
आमच्याबद्दलचं प्रेम हे अडीच वर्ष कुठे गेलं होतं, ज्यांनी आमचे अपमान केले, अत्यंत वाईट पद्धतीने आमच्याशी वागले, त्यांच्याबरोबर त्यांना मिठ्या मारताना जर का तुम्हाला आनंद मिळत असेल तर तुमचा आनंद तुम्हाला लख लाभो। माझ्या साध्या शिवसैनिकाचा जो एक विश्वास आहे आणि त्यांच्या डोळ्यातले जे अश्रू आहेत त्या अश्रूचे मोल हे मला जास्त आहेत। परत एकदा नम्रपणाने सगळ्यांना धन्यवाद देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। You are watching BJN TV. Don't forget to like, comment, share, and subscribe.